नमस्कार, मी यशोमान आपटे. काही दिवसांपूर्वी पुलवामा येथे जो टेररिस्ट अटॅक झाला ती न्यूज ऐकून आपल्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं होतं आणि सगळ्यांनाच खूप दुःख झालं होतं, कारण की अनेक भारतीय सैनिक त्या हल्ल्यामध्ये मारले गेले. पण आज सकाळी अशी एक न्यूज आली की आज पहाटे 3:30 आपल्या इंडियन आर्मीने, आपल्या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये घुसून पाकिस्तानांचे म्हणजे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. सो साधारण 1000 किलो चे बॉम्ब तिकडे फेकले गेलेत अशी न्यूज आली आहे सकाळी. सो ही न्यूज ऐकून मला प्रचंड आनंद झाला आणि सिरियसली माझा आजचा दिवस सेट झाला, कारण की सकाळी सकाळी ही न्यूज ऐकल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की आपल्या इंडियन आर्मीने हा जो डिसिजन घेतला आहे तो खूप चांगला डिसिजन घेतला आहे आणि एक व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला, किंवा त्यांनी जो पुलवामाला जो अटॅक केला त्याच्यासाठी हे एक खूप चांगलं उत्तर दिलं आहे आपल्या इंडियन आर्मीने. सो आपण सगळ्यांनी, आपल्यातल्या वडीलधाऱ्या माणसांनी आपल्या सैनिकांना आशीर्वाद देऊया आणि आपण सगळ्यांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि हवं तर तुम्हीसुद्धा असा एक व्हिडिओ करून पोस्ट करा, सो आपल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचतील. सो आपल्या सगळ्या इंडियन आर्मीला खूप खूप शुभेच्छा. सॅल्यूट टू इंडियन आर्मी. नमस्कार, मी सुरेश टिळक. आजचा जो अटॅक आहे त्याबद्दल फारच भारी वाटतंय. पुलवामाचा अटॅक झाल्यानंतर म्हणजे ज्या पद्धतीने काही दहशतवादी संघटनांनी आत्मघातकी हल्ला केला होता आपल्या भारतीय सैन्यावर, सीमेवर असलेल्या सैनिकांवर, तो खरंच खूप म्हणजे डिस्टर्बिंग होता. कारण ज्या पद्धतीने ह्या संघटनांना असं वाटत आलं आहे की आजपर्यंत त्यांनी केलेल्या ह्या अशा टेररायझिंग ॲक्ट्सला आपण शांतपणे सहन करतो, त्याला कुठेतरी एक प्रत्युत्तर देणं ठामपणे खूप गरजेचं होतं. आणि आजच्या एअरस्ट्राईकनंतर, आजच्या आपल्या इंडियन आर्मीच्या एअरस्ट्राईकनंतर ते प्रत्युत्तर खूप स्ट्रॉंगली दिलं गेलं आहे. फारच अभिमानाचं फिलिंग आहे आत्ता आपल्या भारतीय सैन्याबद्दल, फारच जास्त अभिमान वाटतोय. खूप बरं वाटतंय की अशा पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं गेलं. अशी वेळ येऊ नये खरं तर, पण जर काही दहशतवादी संघटनांना असं वाटत असेल की आपला देश, आपले भारतीय फारच शांतपणे सगळं ऐकून घेतील, तर तसं नाही आहे हे दाखवून देण्याची पण काही वेळेला गरज असते. त्यामुळे आजच्या ह्या एअरस्ट्राईक साठी आपल्या भारतीय सैन्याला सॅल्यूट. जय हिंद. हाय गाईज, आजच्या दिवसाची सुरुवात खऱ्या अर्थाने खूप मस्त झाली, म्हणजे आज आपल्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाचा दिवस आहे. गेले काही दिवस आपल्या सगळ्यांचंच रक्त असं खूप उसळून येत होतं, असं वाटत होतं की यार काहीतरी केलं पाहिजे, यार ॲटलीस्ट सर्जिकल स्ट्राईक झाला पाहिजे, काहीतरी करा. म्हणजे असं फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, आपल्या पोस्ट होत होत्या, आपण आपल्या मनातल्या गोष्टी बोलत होतो की आत्ता बस झालं, याच्यापुढे कंट्रोल नाही होते, किंवा काहीतरी करून दाखवा. पण आज आपल्या वायुदलाने खऱ्या अर्थाने त्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. आज आपल्या वायुदलाने पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये घुसून तिथल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला. खरंच असं खूप खूप भरून आलं आणि खूप मस्त वाटते आपल्या देशासाठी. सल्यूट टू इंडियन आर्मी. आणि हा नवीन हिंदुस्तान, हे घर में घुसेगा और मारेगा. वंदे मातरम.